भंडारा जिल्ह्यामध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. भंडाराची जीवनदायिनी मानली जाणाऱ्या वैनगंगा नदीच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे भंडारा शहराला पुराचा वेढा बसलाय. टाकली खमाटा इथे पुराचं पाणी 2.5 फुटांवरती आल्यानं भंडारा तुमचं राज्यमार्ग बंद झालाय. शहराच्या विविध भागांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. त्यामुळे प्रशासनानं जवळपास 150 कुटुंबांचं सध्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलंय. गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे 2.5 मीटरनं उघडण्यात आले असून 15,180 क्युसेकनं विसर्ग सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे 2020 नंतर पुन्हा गंभीर पूरस्थिती निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. बातमी साताऱ्यामधून आहे. साताऱ्यामधील वीर धरणाचे दरवाजे हे उघडण्यात आलेले आहे. वीर धरणामधून 33,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. इकडे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं धरण असलेल्या मुळा धरण सध्या हे ओव्हरफ्लो झालेलं आहे. मुळा धरणामधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. अहमदनगर शहरासह शेवगाव पाथर्डीसह अनेक तालुक्यांमधील जनतेची तहान भागवणारं 26 TMC क्षमता असलेलं मुळा धरण 95% भरलेलं आहे. धरणामधील पाण्याची आवक अजूनही सुरू असल्यानं पाणी पातळी नियंत्रित ठेवून धरणाच्या 11 गेटमधून 5,000 क्युसेक वेगानं पाणी हे मुळा नदीपात्रामध्ये सोडण्यात आलंय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.